प्राजक्ता माळी मराठी मनोरंजन विश्वातलं आपलं मराठीपण निरवणारी अभिनेत्री. प्राजक्ताने नुकतेच आपल्या मराठमोळ्या पारंपरिक दागिन्यांचा स्वतःचा असा बँड तयार केलाय. प्राजक्ता राजसाज या तिच्या नव्या कोऱ्या बँडच्या माध्यमातून तिने अनेक पारंपरिक नवे दागिने पुन्हा ट्रेंडमध्ये आणले आहेत. तिच्या या दागिन्यांना भरभरून प्रतिसाद मिळतोय. प्राजक्ता एक उत्तम भरतनाट्यम डान्सर असून ती पुण्यात स्वतःची डान्स अकॅडमी चालवते. तिच्या या डान्स अकॅडमीच्या 1-2 नव्हे तर 7 शाखा आहेत. तिने अशा प्रकारे डान्स अकॅडमी सुरू करण्याचे कनेक्शन हे अभिनेत्रीच्या आईशी आहे. 8 ऑगस्ट 1990 रोजी पंढरपुरात जन्मलेल्या प्राजक्ताने वर्ष 2011 पासून अभिनय क्षेत्रात आपल्या औपचारिक करिअरची सुरुवात केली आहे. वयाच्या 7व्या वर्षी प्राजक्ता यांनी भरतनाट्यम नृत्याचे शिक्षण घेतले आहे. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाकडून त्यांनी भरतनाट्यमच्या सर्व परीक्षांमध्ये प्रथम स्थान मिळविले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून पदवी आणि मास्टर डिग्रीही पूर्ण केली आहे. त्या विद्यापीठामध्ये सुद्धा प्रथम स्थानावर होत्या. त्यांना इंस्टाग्रामवर देखील पाहू शकता. इंस्टाग्रामवर त्यांचे 10 लाखापेक्षा जास्त फॅन्स आहेत. लहान असताना त्या थिएटरमध्ये सुद्धा भाग घेत असत. त्यांनी झी मराठी, मी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सामना मराठी यावर असंख्य अँकरिंग व टेलिव्हिजन प्रोग्राम केले आहेत. यांचा पहिला सिनेमा तांदडा एक मुखवटा या सिनेमात त्यांना फ्लेशबॅकमध्ये स्त्री लीड म्हणून पाहिले गेले. त्यांचे मराठी टेलिव्हिजन कार्यक्रम देखील खूप लोकप्रिय झाले आहेत. जुडुनी येती रेशीम गाठी, बंद रेशमाचे, सुवासिनी, सुग्रण, गाणे तुमचे आमचे, निम्मा शिम्मा राक्षस, मुख्य महिला भूमिका बागधाडची राणी, शिवपुत्र शंभूराजे, मुख्य महिला भूमिका राणी येसुबाई, सुयोग प्रोडक्शन या सारख्या बालनाट्यातही त्यांनी अभिनय केला आहे. प्राजक्ता यांनी मराठी सोबतच हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली भाषेत देखील अभिनय केला आहे. त्यांना फिरायला फार आवडते. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा.